औट घटकेचे नगरसेवक होण्यासाठी केडगावात चढाओढ बघायला मिळते. पोटनिवडणुकीत भाजप शिवसेनेनं स्वतंत्र उमेदवार दिल्यानं तिरंगी लढत होते. काँग्रेस राष्ट्रवादीनं विशाल कोतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्तानं कोतकर पठारे पुन्हा एकदा आमने सामने उभे टाकलेत. केडगावामध्ये तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झालंय. महापौर संदीप कोतकर यांचं नगरसेवक पद रद्द झाल्यामुळं ही जागा रिक्त होती, यासाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीनं विशाल कोतकर यांनी आपला अर्ज दाखल केलाय. त्यांच्यासमोर भाजपचे महेश सोले आणि शिवसेनेचे विजय पठारे हे विरोधी उमेदवार म्हणून उभे आहेत. हा अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीनं ही जागा आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. प्रभाग क्रमांक 25 मध्ये आमचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विशाल बाळासाहेब कोतकर यांनी आज या ठिकाणी या महानगरपालिकेचे माजी महापौर सुवर्णताई कोतकर यांच्या उपस्थितीत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, तसेच काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा फॉर्म भरलेला आहे. आजचा फॉर्म भरला म्हणजेच 8 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये 100%, 6 तारखेच्या निवडणुकीमध्ये 100% काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार विजय होणार आहे. आणि आज या ठिकाणी जी संख्या उपस्थित आहे याच्यावर साहजिकच आपल्याला कल्पना आली असेल की केडगाव हा प्रभाग काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आणि आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा 7 असल्यामुळे 100% 6 तारखेला आमचे विशाल कोतकर हे महानगरपालिकेचे नगरसेवक झालेले आहे. हे आजच आपण या ठिकाणी मी जाहीर करायला निश्चित मला आनंद होत आहे. धन्यवाद. काँग्रेस आघाडीकडून मंगळवारी अर्ज भरण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती सूर्यवंशी यांच्याकडे विशाल कोतकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते, निखिल वारे, नगरसेवक कुमार वाकळे, सुनील कोतकर, अविनाश घुले, माजी नगरसेवक सुनील कोतकर, नगरसेविका सविता कराळे, जालिंदर कोतकर, बाबा गाडळकर, अनिल ठुबे आदी उपस्थित होते. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विशालजी कोतकर यांचा उमेदवार आज भरण्यात आलेला आहे. विजय तर अनिश्चितच आहे, कारण की ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केडगावमध्ये काम केलेलं आहे, संग्राम भाई असतील, संदीपदादा कोतकर असतील किंवा सौरताई कोतकर असतील, यांनी जे विकासाची भरारी आज केडगावमध्ये घेतलेले, त्याचं यश हे मताधिक्यातून आपल्याला 100% दिसणारच आहे. निवडणूक तर जिंकणारच आहोत, पण मताधिक्य हा तिथलच्या केडगावच्या नागरिकांना विनंती करतो की मताधिक्य हे विकासाप्रमाणेच त्यांनी द्यावा अशी विनंती करतो. या जागेसाठी 6 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहमदनगर.